शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या शहराची खबरबात मध्ये। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण करता एप्रिलमध्ये 10% मे व मध्ये 8% सूट देण्यात येते। त्यामुळे एप्रिल महिन्यात मालमत्ता धारकांची कर भरण्याची गर्दी होत असल्याने मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयाकडून सर्व कर वसुली केंद्र एप्रिल महिन्यात सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच प्रत्येक शनिवारी व रविवारीही सुरू राहणार आहेत। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कराचा भरणा करता येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे मनपाने म्हटले आहे। दूध आणण्यासाठी घराच्या बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्यांचे गंठण दुचाकीवरील चोरट्यांनी ओरबाडून नेले। मल्हार चौक रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी पूजा आशिष बळगट यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। नोकरदाराकडील ATM कार्डची अदलाबदल करून त्याच्या खात्यातील 19,000 रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना GPO चौकातील SBI बँकेच्या ATM जवळ घडली। अनिल वामन गायकवाड असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव असून त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी अनिल गायकवाड हे GPO चौकातील SBI बँकेचे ATM मध्ये कार्ड घेऊन पैसे काढण्यासाठी गेले होते। बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षकास प्रवासादरम्यान मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे। तसेच विकास कार्यकारी सोसायटी शेंडी येथे चोरी करणारे आणखी दोघेही अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून MIDC पोलिसांनी या दोन्ही कामगिरी केली आहेत। मागील वादाच्या कारणातून बाप लेकाला 7 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री 11:45 डायमंड गल्ली हाऊसिंग हॉस्पिटल शेजारी घडली। शकील इब्राहिम खान व त्यांचा मुलगा अवेश खान हे जखमी झाले असून या प्रकरणी शकील इब्राहिम खान यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आवेश तमीजउद्दीन काजी, बबलू कैसर काजी, रियाज सियाजो काजी, फैजान सियाजो काजी, कामिन सियाजो काजी, अरमान गोप्या काजी, गोप्या शफी काजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच सांगतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।